नमस्कार मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले येणारे नवीन व्हिडिओचे अपडेट घेत राहा. एन्जॉय. मित्रांनो, आज आपण नितीन इताफे देगाव यांच्याकडे आलेलो आहे. आपण त्यांच्याकडे एक ही खिलार जातीची गाय आहे, तर तिच्या डोळ्याला कॅन्सर झाला होता. तरी पण ह्या शेतकऱ्याने स्वतःच्या खिशात पैसे नसतानाही खर्च करून ह्या गायीचा उपचार केलेला आहे आणि डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जरा माहिती घेऊया की ही गाय त्यांना कशी भेटली, कुठून आणली त्यांनी, त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोड्यात माहिती. नितीन इताफे देगाव यांच्याकडे आज आपण आलो आहे. भुईंज गावापासून एक 10-12 किलोमीटरवरती त्यांचं गाव आहे. वाय तालुक्यात हे गाव मोडतं, देगाव म्हणून. शेजारी डोंगर वगैरे असा चांगला परिसर आहे. तर पूर्वजात पासून त्यांना खिलार गायी सांभाळण्याचा त्यांना शौक आहे आणि एक आवड आहे. शेतकरी असल्यामुळे त्यांच्या रक्तातच खिलार गायींबद्दल प्रेम आहे. तर आज त्यांच्याकडे आपण ही पाठीमागं गाय बघतोय मोठी. तर हिच्या डोळ्याला कॅन्सर झाला होता पूर्वी. त्यांना ही डोंगरात सापडली होती. लोक म्हणतात की गाय माणसं अशीच सांभाळतात, काय खोंड होतात, त्याचे पैसे करतात. तर असा विचार करणाऱ्यांसाठी नितीन यांनी एक चपराक लावलेली आहे तिचा सांभाळ करून. आज त्या गायीला सडप पण नाही आहे तेवढी की ती दूध देईल, की त्यातून पैसे मिळतील त्यांना, किंवा त्याच्यामधून उत्पन्न होईल. पण गायीबद्दल त्यांचं एवढं प्रेम आहे. आपण खिलार गायीला गोमाता म्हणतो. तुम्ही बघत असाल तिच्या डोळ्याला कॅन्सर झाला होता. आता डोळा अगदी काढण्याची वेळ आली. त्यांना ऑपरेशन कसं केलं किंवा काय, ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊया. नितीन आणि त्यांचे वडील पण आहेत. मातीतील हिरे ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. नितीन सर, काय सांगाल तुम्ही, थोडी माहिती द्या. नमस्कार, मी नितीन बांधवासी जाते देगाव. मी या गायीचा डोळ्याला कॅन्सर झाला तरी पण सांभाळ केलाय. कारण काय माहिती का, एक जनावर आहे ती, एक मुख आहे, ती बोलू शकत नाही. कारण त्याला वेदना किती होत असेल ती त्यालाच माहिती आहे. तिचं ऑपरेशन करण्याचं एकच कारण आहे की ती वाचली पाहिजे. ती वाचली तर आपण आहे. आपल्याला गायीचं एवढं लक्ष ही आहे, म्हणजे काळजी आहे की तिला जी डोंगरातनं मी आणून अशीच मालकाने सोडून दिलेली. तडवळे गावची गाय आहे ती, गायीला आपण आणून. अच्छा, म्हणजे डोळ्याला कॅन्सर झाला म्हणून तिला तिच्या पूर्व मालकाने तिला सोडून दिली होती. तर तुम्ही तिला तरी पण आणली. हो, आणली. तिच्या डोळ्याचं हे ऑपरेशन करणं गरजेचं, म्हणजे लाल झाला असा. तर ते लाल झाल्यामुळे ती गाय ही झालेली. तर तिला मी खाली आणून मग तिचं ऑपरेशन वास दाबून होती ती. आणि व्यायला झालेली, व्यायला गेली, तिला खोंड झाला. खोंड झाल्यावर मी घरी आणली आणि ऑपरेशन गेल्यानंतर एक ना एक 2-3 महिन्यानंतर ऑपरेशन तिथं केलं. बरं, तुमची उपजीविका काय आहे, म्हणजे कशावर तुमचं घर चालतं किंवा काय? काम करूनच. आपण काय काम करता? आपण शेतीतलं काम करून आपण या गायींचा सुद्धा सांभाळ करता. बरं, ऑपरेशनसाठी तुम्हाला कोणी मदत केली किंवा काय? आपण आपले स्वतः पैसे जुळवाजुळव करून. बरं, मग आता किती गायी आहेत तुमच्याकडे? 3 आहेत. मग पहिल्यापासूनच्याच गायी आहेत?
त्या ही गाय आम्ही पावण्याकडून आणलेली आणपटवाडीतनं. अच्छा. पहिला खोंड आम्ही त्या मालकांना दिला देगाव मध्ये आमच्या गावात त्यांच्या मामांच्याकडून गाय आणलेली ती कालगुडा. मधली एक गाय दिसते आपल्याला ती तिची कालवडे. अच्छा तिचीच ती कालवडे. नितीन किती क्षेत्र आहे आपलं शेत जमीन? आणि चाऱ्याचं वगैरे नियोजन कसं करतो आपण? अच्छा विहीर स्वतःची काढली का? सोन्या बैल आमचा एक गावात विकलाय मी पहिल्या खिलाड गायचा किंवा पाडा जपला मी त्याला तो विकून मग ती विहिरीचं काम केलं. त्यामुळे ही सगळं उभं राहिलं. म्हणजे बैल विकायची इच्छा नव्हती? मग अशा वेळेस कोणी विहीर काढायसाठी मदत नाही केली? आर्थिक मदत पाहुण्यांनी वगैरे? नाही कोणाकडून आपण घेतली नाही. म्हणजे कोणी मदत केलीच नाही त्यावेळेस? आपल्याला आवड म्हणजे आवड एवढी आहे की ह्या वासराला पण मी एवढं जेव्हा पडा जपलंय की त्याला मागून पण कोणाला मी देत नाही. बर. म्हणजे इच्छा नसतानाही तुला तो बैल विकायची वेळ आली, तो बैल विकल्यामुळे तुझं विहिरीचं काम पूर्ण झालं आणि त्याच्यावरती तुझं ते 2-2.5 एकर सगळी शेती आता पाण्याने भिजतीये आणि त्यातला चारा इथं एकंदरीत उपलब्ध झाला ह्या गुरांना. ही गाय तर अशी सोडून दिलेली की कोणी सांभाळत नव्हतं, खिलार गाय आपली. पण तिला मी स्वतः घेऊन आलो, म्हणलं एकदा तिला जीवदान तर दिलं पाहिजे ना. खिलार असं म्हणतात की माणसं म्हणजे आता तिला असेच मालकानं सोडून दिली. तुम्ही घेतलेला हा निर्णय आणि तुम्ही केलेली ही सेवा खूप अगदी म्हणजे कौतुकास्पद आहे. बरेच लोक आता भाकड गाय झाली की कापायला देतात. आता तर तिला काहीच नाही. आता ती वासरू ती होत ते पण ते चोरीला गेले डोंगरात गाई बरं सोडलेले वासरू. तरी पण आपण तिला सांभाळलीच ना. विकायचं कुठं काय नाहीत का आपल्याला? खोंड चोरीला झालं म्हणजे काय झालं होतं नेमकं? डोंगरात सोडलेली बरोबर. त्या गाईचा खोंड आणि त्या गाईचा खोंड चोरात होती ना वासरं ती, त्यामुळे ती नेली माणसाने चोरून. मग ते शोधून सुद्धा सापडले नाही. त्यांच्या किमती एवढं मी बक्षीस लावलेलं होतं पण नाही तरी गावली. किती किंमत झाली होती त्यांची? त्यांची किंमत 25-25 हजार. वर्षाची होती का 2 वर्ष? नाही एक वर्षात होता आणि एक 3-4 महिने वासरू जोरात. अपरिशल केलं, गाय सांभाळली, असेच सगळ्यांनी सांभाळावी अशी आमची खात्री विनंती आहे. आम्ही गाय विकत नाही. बर. तरी म्हातारी झाली गाय तरी तुम्ही विकली नाही किंवा कापायला पण दिले नाही कसायला? तुमच्या इथापे कुटुंबियांचं सर्व चॅनल तर्फे आणि प्रेक्षकांतर्फे आम्ही आभार मानतो की आजच्या युगात खिलार गाय आता नामशेषच व्हायला लागलेत. आता शहरीतीची बंदी उठल्यापासून जरा लोकांकडचा कल परत खोंडांकडे वाढलाय, पण लोक गाय सांभाळायला मागत नाहीत. ती एवढी भाकड झालेली गाय असून किंवा ती आंधळी आहे तरी पण तिला कशी सोडून द्यायची? एखाद्या घरातल्या आपण म्हाताऱ्या माणसाची सेवा करतो तशी तुम्ही सेवा करताय, त्याबद्दल तुम्हाला आमचा मानाचा सलामच. धन्यवाद. नमस्कार. जो खोंड आपला घरच्या गायचा आहे, आपल्या घरची गाय सांभाळली तिथं वासरू आहे. आपण 6 महिन्याचं साधारणतः वासरू आहे, ते वासरू आपल्या घरच्या गायचं आहे आणि याला आपण जीवापेक्षा जास्त जपतो आपण आणि ह्याची खरेदीसाठीच आपण पाळला आहे आणि त्याला आपण विकणार नाही. किती परिस्थिती गरीब आली त्यांनी. आपल्याला खेळाचा लय क्षेत्र आवड आहे. हा खोंड साधारणतः 2.5 वर्षात आहे. आता एकदा लावला आहे त्याने आणि ह्यो आपल्या खर्चा गायचा आहे. पहिल्या गायचा आहे पोण्या म्हणून बैठे पळावय खिरे तिथं काढायला चालू आहे शरीर आणि यात याला भरपूर मागणी आहे पण आपण तरी विकत नाही. नाद असल्यामुळे आपण आपल्या घरी ठेवला होता. किती दात लावलेत? एक दात लावला. अच्छा म्हणजे दुसरा झालाय. दिला तर किती पर्यंत द्यायचं? द्यायचं झालं तर कितीला द्यायचं?
नाही विकणार, तर पाहू शकतो आपण प्रेक्षक हो की इथं पे कुटुंबीय किती हालाकीची परिस्थिती असली तरी आपली जनावरं विकायला तर काय एवढी तयार नाहीत, कारण की अस्सल शेतकरी जो आहे तो आपल्या मुख्य प्राण्यांवरती तेवढंच प्रेम करतो अगदी कुटुंबातल्या सदस्याप्रमाणेच. निलेजी हा कोण कुठला आहे? हा रावगाडीत म्हणत आहे. हा मला कोणी बैल दुपायला द्यायना म्हणून मी हा आणला. तर मस्त कोणी दुपायला अवताला ह्याला शर्यतीला रेसला द्यायना ना फेरायला म्हणून हा आणला मी. राव विकत आणलाय? हो विकत आणला. कितीला आणला होता? 30,000. फेरं काढण्यासाठी बर कुणाकडून काय अपेक्षा आहे का तुमची की बाबा कोणी सांभाळायला जरी मागितला कोण चालू गाड्यात मध्ये विकायचं नाही आपल्याला म्हणते तुम्ही, तर हा कोण जरा काय एखादा म्हणला छंदी माणूस की बाबा आमच्याकडे नेतो आमच्याकडे चांगली बैल आहेत त्यांच्यासोबत रेसल पण द्यायला होईल, तर असं काय द्यायची इच्छा आहे का? सांभाळायलाच मागितलं तर सांभाळायला द्यायची इच्छा आहे. बर पायरा करायला देणार त्यांच्याच दावणीला द्यायचं झालं तर सांभाळायला पुरत त्यांच्या नाही देणार आपल्याला त्याच्याशिवाय करमत ना दिवस आहे त्याचा. काय नाव आहे बायलाचं? सोनिया. कोसा खिल्लार मध्येच मोडतो ना? कोसा खिल्लार. आणि हा दिसतोय हा धनगरी खिल्लार मध्ये दिसतोय ना? तर धन्यवाद निलेशजी. नितीनजी तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या जनावरांबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आम्ही आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांमार्फत तुमच्या सर्वांचे आभारी आहोत. आणि तुमच्यातूनच प्रेरणा घेऊन इतर शेतकऱ्यांनी आपली जनावरं अशीच प्रेमाने सांभाळावी एवढीच अपेक्षा. धन्यवाद.